विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय मराठा मुलांना तुम्ही सल्ले देऊ नका राजकारण कोण करताय ते समाजानं ओळखलंय असं जरांगे म्हणाले हिरो होण्यासाठी नाही समाजाला न्याय देण्यासाठी आपण आंदोलन करत आहोत असंही ते म्हणाले मी राजकारणासाठी करतोय का एकही मराठा म्हणू शकत नाही आणि एकही ओ विषय म्हणू शकत नाही तुम्ही स्वार्था कारण तुमच्या डोळ्याला चचमा लागलेला कोणी माणूस आला तरी तुम्हाला त्याच्यात राजकारणच दिसतं आणि मराठ्यांचा द्वेषच भरलेला दिसतो तुमच्या मनात कधीच मराठ्यांविषयी माया नाही आम्ही हिरो नाही झालो तुम्ही आम्हाला संपील होतं आमचं आंदोलनसुद्धा तुम्हाला तिघाला मिळून संपायचं होतं म्हणून तुम्ही ही सामूहिक कट रचिला होता आमच्यावरती मोडायचं आम्ही हिरो नाही झालो आम्ही आमच्या लेकरांच्या न्यायासाठी डोके फुटलेले असून आम्ही लढायचं ठरवलं मराठ्यांच्या पोराचे मूर्देपडा वाटायला लागले तुम्हाला सहा जाणारा सरकारपेक्षा जास्त तुम्ही जबाबदारी मराठ्यांच्या पोराची मुर्दे पाडायला कारण तुम्ही आम्ही आमच्या नोंदी वंशाळेच्या असतानाही तुम्ही आम्हाला ओबीसी आरक्षणात येऊ देत नाहीत म्हणून सगळ्यात जास्त मूर्दे पाडायला तुम्ही जबाबदार आहेत mm -hmm. तुमच्या उभ्या हव्या आणखी पाच पिढ्या तुम्ही लावल्या ना तरी मराठी आता तुमचं ऐकूच शकत नाहीत आता तर नाहीच आता तर नाहीच कारण तेवढंच एक घर होतं विरोधी पक्ष नेतं की हे मराठ्यांना न्याय देऊ शकतं आवाज उठू शकतं ती एका जातीकडून बोलायला लागलं ना आता तिसरीच पिल्लू सोडायला लागले राजकारण नामकन तमकण याच्यासाठी त्याच्यासाठी तुम्ही नका सल्ले शिकवा आम्हाला मराठ्याला मराठीत तुम्हाला थोड्या दिवसात सल्ले शिकणार आहेत ए बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट